आयटीसी एक विजनरीच्या रूपात मी बघतो की पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये असं प्रोजेक्ट कुठेच नाही आहे. आणि नगरचे जे आपण म्हणतो की बॅरियर, की नगर का डेव्हलप करत नाही, त्यांनी कोणी एवढा आमचा विचार केलाच नव्हता की आयटी इंडस्ट्री नगरमध्ये येईल किंवा असा एखादा प्रोजेक्ट नगरमध्ये असला पाहिजे. एक त्यांचा विचार काय होता की अशी इंडस्ट्री फक्त पुणे मुंबई सारख्या शहरामध्येच असू शकते, त्याच्यामुळे लोक तिकडे जातात जास्त. पण जर ते प्लॅटफॉर्म जर नगरमध्ये असेल तर लोक का बाहेर जाते, ते नगरमध्येच राहते किंवा नगरमध्येच इन्व्हेस्ट करते. म्हणजे किंवा या प्रोजेक्टमुळे नगरमध्ये हा प्लॅटफॉर्म ते तयार करतात. सो हा जो प्रोजेक्ट असेल तो पूर्ण नगरसाठी एक बेंचमार्क असेल की एखादा आय टी प्रोजेक्ट कसा असला पाहिजे, एखादा डिक्शनरी प्रोजेक्ट कसा असला पाहिजे. हे एक बोल्ड मूव्ह आहे काय होईल की इथून पुढे जे काही प्रोजेक्ट असतील ते ह्या प्रोजेक्टला रेफरन्स घेतात की आपण नगरमध्ये काय अजून करू शकतो, काय ऍड करू शकतो. आणि हा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरेल, खूप फायद्याचा ठरेल. आपल्याला विजनरी बनायचं म्हणजे आपल्याला लॉंग टर्मसाठी विचार करायचा आहे. शॉर्ट टर्मसाठी आपण विचार केला तर म्हणजे आपण हाच विचार करणार की नगरमध्ये इंडस्ट्री नाही, नगरमध्ये याचं काही फ्युचर नाही आहे. पण विचार करा ज्या स्केलनी ग्लोबलायझेशन होत आहे, ज्या स्केलनी इंडस्ट्री वाढतीये, जेवढ्या जास्त कंपनीज येत आहेत, जेवढे जास्त इंजिनियर्स बनत आहे इंडियामध्ये, त्या हिशोबाने जर लॉंग टर्मसाठी आपण इन्व्हेस्ट केलं तर हा खूप चांगला प्रोजेक्ट असणार आहे.